नमस्कार मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहे ज्वालामुखी हा हो चॅप्टर राज्यसेवा प्रीसाठी सर्वात इम्पॉर्टंट चाप्टर आहे काल आपण पाहिला होता भूकंप इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ आणि आज आहे ज्वालामुखी तर एकदम सिम्पल पद्धतीनं पाहू दहा मिनटात संपला पाहिजे जास्त लोड न घेता लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करू आणि याच्यावर आलेले क्वेश्चनसुद्धा पाहू चला तर मग पाहू बस लक्षात घ्या सगळ्यात पहिले एक कन्सेप्ट कोणता कन्सेप्ट आहे तो हुँ? तर कन्सेप्ट आहे सिम्पल आणि सरळ जेव्हा नाही का काही काही गोष्टी अशा असते ब काय होते जेव्हा गरम लावा गरम जेव्हा एखादा गरम गलित पदार्थ जेव्हा नाही का पृथ्वीच्या आतमध्ये असते त्याला म्हणते मॅग्मा आणि जेव्हा हा मॅग्मा वर येते त्याला म्हणते लावा मॅग्मा वर आला गरम तर त्याला काय म्हणते लावा आणि हा जेव्हा लावा नाही काय क्रस्ट म्हणजे भूकवचाच्या पडलेल्या भेगेतून भूपृष्ठ पृष्ठभागावर येते म्हणजे क्रस्टला जे भेगा पडते त्यामधून ते पृष्ठभागावर येते जो लावारस येते तेव्हा ते लावारसाला काय म्हणते ज्वालामुखी समजलं म्हणजे क्रशमध क्रस्टमध्ये काय पडते अगोदर भेगा पडते आणि त्या भेगेतून लावारस पृष्ठभागावर येते आणि त्या पृष्ठभागावर आलेले लावास काय म्हणतो आपण ज्वालामुखी आणि लावारस जेव्हा आतमध्ये राहत त्याला काय म्हणते मॅग्मा आता बा याची निर्मिती कशी होते हे पाहायला गण कारणे काय ज्वालामुखी येण्याचे प सेम ॲज इट इज प्लेट टेक्टॉनिक भूगर्भात प्रचंड तापमान जर वाढलं तर येते पाण्याची वाफ वायूचे प्रसरण हे एक मेजर रिझन आहे पहा प्लेट टेक्टॉनिक भूगर्भात प्रचंड तापमान पाण्याची वाफ आणि वायूचे प्रसरण त्यानंतर एक विचारले जाते ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ कोणते कोणते आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या ज्वालामुखीतून काय बाहेर पडते तर ज्वालामुखीतून सर्वात जास्त बाहेर पडते जलबाष्प साठ जल ते नव्वद पर्सेंट जलबाष्प त्याच्यानंतर कोणते वायू बाहेर पडते तिथं दिले पण नायट्रोजन हायड्रोजन टू ठीक आहे कार्बन डायऑक्साईड ही बाहेर पडते ह्या ते नव्वदमध्ये त्याच्यानंतर आहे काही नाही काय एकदम द्रवरूपी पदार्थ बाहेर पडते आता याच्यात तर नाही आहे काही द्रवरूपी पदार्थ बाहेर पडते तर ॲसिड लावा बेसिक लावा आपण ते त्याच्यानंतर काही घनरूपी पदार्थ जे घनरूपी पदार्थ बाहेर पडते त्याला म्हणते पायरोक्लास्ट त्याच्यात असते राख धूळ ज्वालामुखीय धूळ त्यानंतर काही विखंडित पदार्थ आहे लॅपेला फ्युमस राख हे जे आहे ना विखंडित पदार्थ याला घनरूपी पदार्थ म्हणते आणि यालाच इंग्लिशमध्ये म्हणते पायरोक्लॅट ठीक आहे आणि लावारसचं टेम्परेचर किती राहते तर अकराशे डिग्री सेंटीग्रेड आणि लावारस कसा राहणार आहे तर लाल ते काही सांगायची गरज नाही आहे असो सिंपल टॉपिक आहे आपल्याला समजलं असेल हे जे ज्वालामुखी आहे या ज्वालामुखीचे काही अंग आहे पहा हे जे नळी आहे हे जे नळी दिसत आहे इले म्हणते ज्वालामुखी नळी इथं जे छिद्र दिसत आहे तिला म्हणते ज्वालामुखी छिद्र हा भाग आहे हा लिथोस्पेअर हा भाग आहे ॲस्थनोस्पेअर आणि हा आहे पर्वत चार अंग सांगायचे ज्वालामुखी छिद्र ज्वालामुखी नळी त्याच्यानंतर लिथोस्पेअर आणि कोणत्या आहे ॲस्थनोस्पेअर ठीक आहे किंवा कोणी कोणी डीपमध्ये आता आपण पाहू अजून ज्वालामुखीचे प्रकार उद्रेकानुसार दोन प्रकार पडते ज्वालामुखीचे कोणते कोणते आहेत हे पाहू आपण एक मिनिट पहा उद्रेकानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार पडते एक आहे केंद्रीय उद्रेक पहा आता केंद्रीय उद्रेक म्हणजे काय होते जेव्हा नाही का मॅग्मा जो मॅग्मा जमिनीच्या आतमध्ये आहे हा नळीतून बाहेर पडतो ते जे नळी आहे ना आपण ज्वालामुखी नळी सरळवाली तेव्हा पर्वत आणि तेकड्याची निर्मिती होते एक्झाम्पल आहे तर किलो मांजरो पर्वत स्फोट मोठा होते भेगी उद्रोक भेकी उद्रोक म्हणजे काय होते मॅगवा दूरवर पसरते आणि पठाराची निर्मिती करते महाराष्ट्र पठार फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर पहा कालावधीनुसार प्रकार जागृत ज्वालामुखी निद्रिस्त आणि मृत जागृत ज्वालामुखी हे वारंवार होते फॉर एक्झाम्पल बॅरन बॅरन बेट निद्रिस्त ज्वालामुखी झोपलेला ज्वालामुखी एकदम निद्रिस्त म्हणजे एकदम उद्रेक होणारा त्याला म्हणते डोमॅन्ट वाल्कानो हेले म्हणते ॲक्टिव्ह त्याला म्हणते डोमॅन्ट एक्झा याचं एक्झाम्पल एकजा आहे अलास्कातील काटमाई इटलीतील व्हिसू व्हियस नावाचं आणि फ्युजी आम्हा जपानमधला आणि एक आहे मृत जग जो, ज्वालामुखी दीर्घकाळ झाला याचा उद्रेक झाला नाही पण कधी होऊ शकते याचं एक्झाम्पल आहे मेला हल्ला किलो मांद्रो आफ्रिका टान्सनिया भारतात आहे हा जागृत जो ज्वालामुखी आहे बॅरन आणि मृत ज्वालामुखी आहे नार्कोटम ठीक आहे दोन्ही अंदमान निकोबारमध्ये आहे भारतातले पण जागृत जो ज्वालामुखी वारंवार होणारे ठीक आहे आणि द्रिस्त ज्वालामुखी एकदम उद्रेक होतो त्याच्यानंतर खूप आहे असे इटलीतील अलास्कातील काटमाई आणि मृत ज्वालामुखी किलो मांजरो आफ्रिकातला टांझनियामध्ये आहे हे विचारते कोणता कुठं तो तर ठीक आहे आपण पाहिलं एवढ्या टाईपचे त्यानंतर पाहिजे भ्रंशमूलक प्रकार येते ते हे खूप याच्यावर प्रश्न विचारून गेला इझीच आहे भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे काय असा प्रश्न विचारते तर चार प्रकार पडते ॲसिड लावा बेसिक लावा त्यानंतर संमिश्र आणि सिडर शंकू पा ॲसिड लावा शंकू कोण शंकू म्हणजे कोण ॲसिड लावा कोण बेसिक लावा कोन देन कंपोजिट म्हणजे संमिश्र देन सिडर सिंडर म्हणते सिंडर कोल ओके सगळ्यात पहिले पा हे दोन जर दोन जर डायग्राम समजल्यात मारता येते ॲसिड लावा कोण म्हणजे काय होते ॲसिड म्हणजे याच्यात का सिलिकाचं प्रमाण जास्त आहे सिलिकाचं प्रमाण जास्त आहे याचा अर्थ हे घट्ट आहे आणि घट्ट जे आहे तर त्याचा विस्तार काय होईल कमी होईल जर विस्तार कमी होईल तर उंची वाळून तेकड्याची निर्मिती करते पहा सिलिकामध्ये ॲसिड लावामध्ये काय आहे सिलिकाचं प्रमाण जास्त आहे आणि उलट बेसिक लावामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी आहे म्हणजे पातळ असते पातळ आहे तसा पसरून विस्तार जास्त आहे आणि विस्तार जर जास्त झाला तर उंची कमी आणि उंची जर कमी झाली उंची खायची कमी असते पठाराची तर पा ॲसिड लावाची डायग्राम बनवणं अशी आणि बेसिक लावाची अशी जास्त मला असं लक्षात त्यानंतर नेक्स्ट पाहिजे हे आहे आता इथं दिसत नाही त्याचं संमिश्र शंकू संमिश्र शंकू ठीक आहे याच्यात काय होते या ज्वालामुखीमध्ये नाही काय लावा निक्षेपण होते राख खडकाचे तुकडे यांचे निक्षेपण होते पण याच्यात काय होते खडक राहते आणि राख राहते याचे निक्षेपण होते लावारस आणि ज्वालामुखी राखाचे थर तयार होते म्हणून याला काय म्हणते संमिश्र म्हणजे लावारस प्लस ज्वालामुखी राखपासून बनते काय संमिश्र शंकू ह्या असा टाईपचा राहतो त्यानंतर आहे सिडर शंक सिडर शंकू सिंडर सिंडर कोण म्हणजे काय होते ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ज्याच्या भोवती नाही ज्वालामुखीय पदार्थाचे संचयन होते ज्वालामुखीय पदार्थाचे संचयन होते शंकूसारखा आकार होते का सिडर शंकू ये असं समजलं सण ह्या डायग्राम पेपरमध्ये विचारते ॲसिड आणि बेसिक जर लक्षात राहिलं तर हे मारता येते ते अंतर आपण समजतो याच्या काही बाह्य आकृत्या आहे क्रिएटर हा सगळ्यात खतरनाक असते क्रिएटर क्रिएटरपेक्षा कॅल्डेरा असते पण क्रिएटर पण ज्वालामुखीच्या वरच्या भागेला जे छिद्र पाहिलं ना पण ज्वालामुखीचं छिद्र मोठं होते ते शिद छिद्र म्हणजे क्रिएटर ओके कुंड म्हणते मराठीत महाकुंड हा नाही काय सर्वात भयानक असते याचा इथं जिथं ज्वालामुखी जे क्रिएटर मोठं झालं खूप मोठं बा क्रिएटर म्हणजे ज्वालामुखीचं छिद्र मोठे होते ठीक आहे आणि कॅल्डेरा म्हणजे जेव्हा क्रिएटर खूप मोठा होते म्हणजे खूप मोठे छिद्र म्हणजे कॅल्डेरा आणि क्रिएटर म्हणजे ज्वालामुखीचं छिद्र मोठं होते समजलं ज्वालामुखीचं छिद्र वाढतो आपण वर तेच त्यानंतर सगळ्यात जास्त ज्वालामुखी कुठं येते तर रिंग्स ऑफ फायर पॅसिफिक साठ टक्के ज्वालामुखी येते पॅसिफिक जपान अलास्का ठीक आहे आता कधी कधी काय होते हे प्रश्न विचारलेले आहेत रिंग्स ऑफ फायरमध्ये कोणते कोणते देश येते तर लक्षात घ्या अँडीज पर्वत न्यूझीलंड तैवान आणि यू एस ए ठीक आहे इंडोनेशिया येते पाहिला आहे आपण त्यानंतर पहा काही नाही काय जगातील प्रसिद्ध प्रमुख जागृत ज्वालामुखी कोणते आहे सँट व्हेलेना पर्वत यू एस एमध्ये वेस्युविलस इटली स्ट्रोबोलियन इटली क्रोटोकॉप्सी इक्विडोरमध्ये इक्विडोर या देशात आहे माउंट कंबोन कंबोन पनाया बॅटीमाला आणि बॅरन भारत तर तुम्ही दोन तो दोन तीन लक्षात ठेवा इटलीचा वेसुविलस आणि स्ट्रॉबेलियन त्याच्यानंतर लक्षात ठेवा सेंट हेलेना पर्वत यू एस ए त्याच्यानंतर अँडीज पर्वत युरोप भारतातला बेट हु? नार्कोडम भारतातलं त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे मांजरो आफ्रिका टांझनियामध्ये माउंट पोपो कोणतं माउंट पोपो पोपा पोपा म्यानमारमध्ये फ्युजियामा माहीत आहे आपल्याला जपानमध्ये त्याच्यानंतर क्रॅकोटा क्रॅकोटा इथं लिहिलं आहे आपण क्रॅकोटा इ इंडोनेशियामध्ये एवढं जर लक्षात राहायचं असे आपल्या तर आपला एकही प्रश्न सुटत नाही हा होता ज्वालामुखी चॅप्टर एकदम सिंपल भाषेत आणि बस पाच दहा मिनटाचं काम आहे खूप दोन दोन तासात याच्यावर लेक्चर घेऊन काही फायदा नाही आहे सिंपल टॉपिक आहे आणि वाचून घे ना लक्षात राहते तसंच तर आपण याच्यावरचे क्वेश्चन पाहू आता कोणते विचारले आता पहा आत्ताच पाहिला आपण द्रवरूपातील बेसिक लावा द्रवरूपातील बेसिक लावा पठार निर्मितीला कारणीभूत आहे बरोबर आहे बेसिक लावा म्हणजे काय होते पातळ असते आणि जास्त पसरते आणि तो कशाही निर्मिती करते पठाराची ज्वालोमिकून बाहेर पडणाऱ्या बेसिक लावाचा विलय बंधू हा अतिशय कमी असतो बरोबर आहे अ आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आ हे सुयोग्य सुयोग्यपष्टीकरण देते पहिलं बरोबर आहे दोन्ही स्टेटमेंट पाहिले आपण त्यानंतर भूकंप लहरीची कोणती हे स्टेटमेंट दिलेलं आहे खालीपैकी कोणती भूकंप लहरी आहे भूकंप पेंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करते भूपृष्ठावर येतात माहीत नाही आपल्याला जास्त घनतेच्या भागातून जाते लहरीचा वेग आढळते हेही माहीत नाही द्रवप्रदातून जाताना लहरीचा वेग मंदावतो दुय्यम लहरी ठीक आहे एक तर द्रव पदार्थातून जातच नाही पण आता राज्यसेवेने दिलेलं आहे तर ठीक आहे त्यानंतर भूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाही बा कोणत्या भूकंप लहरी तर सेकंडरी बे कालच पाहिला आपण इथं म्हणते थोडंसं जाते इथं म्हणजे जात नाही राज्यसेवेनेच माहिती आहे त्याचे उत्तर त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या खसदरीचे उदाहरण आहे खसदरी नर्मदा नदी आणि तापी नदी त्याच्यानंतर हे बा हा प्रश्न अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूभागातून होऊन भूपृष्ठ निर्मिती हे ज्वालामुखी व भूकंपसारख्या घटनेतून होत असते बा आपण हे शिकाचं टॅप्टर मला सांगा अंतर्गत शक्ती जमिनीच्या आतमधल्या त्याच्यामुळं ज्वालामुखी भूकंप येते बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट बाह्य श शक्तीचा उगम ब्राह्यस्थ स्रोतातून होतो बरोबर आहे व म्हणजे सूर्यगिर व या भूपुठीच्या जिजेस नदी वारे आणि बाह्य कारणीभूत आहे हे बरोबर आहे अ आणि ब बरोबर आहे उत्तर अ आणि ब बरोबर आता नेक्स्ट पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे हे बा आता जोड्या लावा दिलेला आहे कोणतं आठ होते किलो मांजरो किलो मांजरो म्हणजे आफ्रिका फ्युजियामा म्हणजे जपान दोनचं एक दोनचं एक इथे दिलेलं आहे दोनचं एक दोनचं एक दोन ह्याच्यात आहे आणि चारचं दोन हे म्हणजे तीन नंबरचं उत्तर आहे माउंट पेपू आहे म्यानमारमध्ये आणि क्रॅकोट आहे इंडोनेशियामध्ये चला त्यानंतर खालीलपैकी कोण अग्निकंकाचा भाग आहे आपण मग असेच पाहिलं कोण आहे हँडिस पर्वत न्यूझीलंड फिलिपाईन्स आणि तैवान खतम चारच्या चारी अबकड त्याच्यानंतर त्यानंतर हा पहा प्रश्न ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होती त्याला काय म्हणतात भूकंप नाभी खालीलपैकी हा आपण शिकायचा आहे तर भूअंतर्गत शक्तीचा परिणाम नाही अवशिष्ट पर्वत आता पा हे डायग्राम आले मला सांगा हे कमी फैललेलं आहे हे कमी फैललेलं आहे याचा अर्थ याच्यात काय जास्त आहे सिलिकाचं प्रमाण जास्त आहे सिलिकाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे हे कोणतं आहे ॲसिड लावा ॲसिड लावा याच्यात आहे याच्यात दिलेलं आहे दुसरं पहा हे काय आहे जास्त फैरलेलं आहे म्हणजे हे बेसिक लावा आहे म्हणजे हे ऑप्शन कटलं म्हणजे कोणतं हंड्रेड पर्सेंट बरोबर पर ॲसिड लावा बेसिक लावा सिंडूर आणि संमिश्र झालं एकदम सिंपल पद्धतीनं आपल्याला पाहायचं आहे काही डोक्याला तर द्यायची गरज नाही आहे एवढे प्रश्न आलेले याच्यावर आतापर्यंत पेपरमध्ये आपण पाहिला हा चॅप्टर ज्वालामुखी थँक्यू थँक्यू व्हेरी मच